Welcome to Smart School Kids Zone, तुमचा आवडता स्कूल। जी हाँ, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल। आणि आज आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत इयत्ता पहिली मराठी बालभारती मधील एक कविता जिचं नाव आहे बीज। बीज म्हणजे सीड, येस, ज्याच्यामधून प्लांट ग्रो होतं ना ते। चला तर करूया एका मजेदार व्हिडिओला सुरुवात। ही पहा ही कविता आहे, आपण बोलूया। इथ काय रुजत माती खाली निसत पाण्याने भिजत इथ आहे येवल सुरेख बीज। एवढासा कोम हळूस येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर। एवढासा कोम हळूस येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर। अंगाई गाण वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला। अंगाई गाण वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला। येवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान। येवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान। छान होती ना कविता? कविता कोणी लिहिली आहे? सुशील पगारिया यांनी। खूप छान कविता लिहिलेली आहे। एक छोटंसं बीज असतं आणि हे सीड हळूहळू पाणी मिळालं की त्याच्यामधून एक कोंब येतो आणि ह्या कोंबाला मग इथे सूर्यप्रकाश आणि हवा मिळाली की त्याचं छोट्याशा प्लँटमध्ये रूपांतर होतं आणि मग हेच प्लँट हळूहळू मोठं होऊन काय बनतं? झाड बनतं आणि मग त्या झाडावर फुलं येतात, फळं येतात आणि अशा प्रकारे सगळं रान एकदम हिरवगार आणि बहरून जातं फुलाफळांनी। ओके, छान होती ना? तर बघूया एकदा पुन्हा आपण वाचूया। इथ काय रुजत मातीखाली निजत पाण्यानं भिजत इथ आहे इवल सुरेक्स बीज। इथ काय रुजत मातीखाली निजत पाण्यानं भिजत इथ आहे इवल सुरेक्स बीज। एवढासा कोम हळूस येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर। अंगाई गाण वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला। झुलता झुलता पान येतील त्याला। येवल्याशा रूपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान। येवल्याशा रूपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान। वाव, छान होती ना कविता? तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या एका मजेदार व्हिडिओ मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ। हसा खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत। बाय बाय।